अस्मितेचा विषय होता, अशा वेळी याचं स्वागत करण्याची राजकारण होताना दिसते, काय नेमकं याला उत्तर? दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रात असेही राजकारणी आहेत की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या प्रतीकांवर प्रश्न उपस्थित करतात। आमच्यासाठी तर छत्रपतींचे पदस्पर्श झालेली मातीही वंदनीय आहे। कसले पुरावे विचारतात आणि कोणासाठी, कुठल्या मतांसाठी? आदित्यजी, कुठली अशी मतं तुम्हाला सिक्युर्ड करायची आहेत म्हणून तुम्ही छत्रपतींच्या शौर्याच्या प्रतीकांवर प्रश्न विचारताय? मताचं लांगुल चालन म्हणतात ते हेच, हिरवी चादर ओढून मतं मागायची जे म्हणतात ते हेच, आणि हे सगळे प्रश्न आदित्यजींकडे जात आहेत। पण विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार पण तुमच्यावरती आरोप करतायत की मतांसाठीच तुम्ही हा एकंदरीत वागणकांचा इव्हेंट करताय। खरं तर आम्ही मतांसाठी केलेलं नाही, पण मतांसाठी छत्रपतींचा शौर्याचा पराक्रमाचा त्या ठिकाणी एका अर्थाने सार्वजनिकरित्या सन्मान होणार असेल तर चूक काय? तुम्ही केलं नाहीत 20 वर्ष म्हणून आम्ही गप्प बसायचं? वडेट्टीवार, तुमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये गेली 50 वर्ष होतं, जे तुम्हाला जमलं नाही ते आज भाजप एकनाथ शिंदेजी आणि अजितदादांच्या सरकारला जमतंय म्हणून तुम्ही प्रश्न विचारताय, आणि ते प्रश्न विचारून कुठली मतं सिक्युर्ड करू पाहताय? जनता भोळी नाहीये, छत्रपतींच्या शौर्याच्या प्रतीकावर प्रश्नांकित तुम्ही वागताय, याचा अर्थ हिरवी चादर तुम्ही स्वतःबरोबर आदित्यजींनाही दिलीत का? हा आमचा सवाल आहे।